नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद सातारकर. आजच्या तारखेला सकाळी आज आम्ही निघालो आहोत दापोलीकरता. दापोलीला कोकणामध्ये एक छानशी जागा आहे. तिकडे आम्ही पालगड म्हणून हे एक गाव आहे, ह्या गावी काही कामाकरता निघालो आहोत. आज एवढ्या दिवसांनी मी आज मित्रांनो तुमच्याकरता आज व्हिडिओ करत आहे, कारण मी आज मध्ये खूपच शेड्यूल टाईट असल्यामुळे मी कोणत्याही प्रकारचं ना कुठे जाणं झालं ना काही, त्याकरता हे आज मी व्हिडिओ तुमच्याकरता हा बनवत आहे.
आहे ना। इकडे वाजव आता उडू दे ना, फेविकॉल लावायचा मग चालते। हरिहरेश्वर बीच इथून आता आपण थोडं फ्रेश होऊन इथे फिरण्याकरता थोडं बाहेर पडलो आहोत। या सर्वांनी आनंद घ्या। हा पहा बाकर हाऊस यांचा हा इथे एक बोर्ड लावलेला आहे त्यांच्या गेटच्या समोर। दापोलीहून हरिहरेश्वर येताना पुढे आल्यावरती डावीकडे तुम्हाला हे बाकर हाऊस हे दिसेल। बाकर हाऊस हे पहा, दिस इज बाकर हाऊस। हे पहा हा त्यांचा बाकर हाऊसचा त्यांचा बोर्ड, या प्रकारे त्यांनी बोर्ड रेडी ठेवलेला आहे। तुम्हाला गेटच्या शेजारी तुम्हाला बोर्ड वाचला तर तुम्ही इथे एंट्री करा। ए सी नॉन ए सी रूम्स आहेत, त्याच्यावरील तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरही दिसत आहे। आणि सर्वांनी नक्की इथे आलात तर तुम्हाला आनंद होईल।
हे पहा, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे, तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता बाकर हाऊस म्हणून. आता बघाल ना ते, हां हे पहा बाकर हाऊस गार्डन छोटासा त्यांचा बाकर हाऊसमध्ये लावले नारळाची झाडं, इथे त्यांची स्वतःची विहीर आहे, ही त्यांची स्वतःची गाडी आहे मारुती गाडी. त्यांचं बांधकाम चाललं का असल्या कारणाने तुम्हाला इथे ही सगळी माती खडी वगैरे दिसेल. हे सगळं कम्प्लीट झाल्यावरती हे सर्व क्लिअर होऊन हा तुम्हाला पूर्ण परिसर ओपन पार्किंगसाठी, फिरण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी आहे, फॅमिली या, ग्रुप्स या, सर्वांसाठी इथे रूम्स अवेलेबल आहे. बाकर हाऊस हे बाकर हाऊसचे गेटच्या शेजारी गेटला लागून हा त्यांचा बोर्ड आहे. बाकर हाऊस हरिहरेश्वर दापोली हरिहरेश्वर रोडवरील बाकर हाऊस हरणे रोड दापोली हरणे रोड रस्त्यावरील डावीकडे तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला हे बाकर हाऊस दिसेल. ही जी रिक्षा जात आहे ती हरणे बंदराकडील रस्ता जाण्याची ही वाट आहे. ही माझी गाडी आहे, या गाडीने तिथे इथे आम्ही दौऱ्याला जातो, तर ही माझी गाडी घेऊन आम्ही स्वतः ड्राईव्ह करून मी स्वतः ही गाडी घेऊन सगळीकडे आम्ही फिरतो. ही माझी गाडी हां चला त्याचे बांधकाम करतात ना आता. हे आता नवीन बांधकाम करतायत आणि अजून ते रूम्स करणार आहेत. हा बाकर हाऊसचा हा परिसर तूच घे, ये सांग दा. पाऊस पडत आहे इथे या परिसरामध्ये, हे पहा पावसाळी वातावरण किती छान आहे. हो हो आज जाताना हा वरती जाण्याकरता एक वेगळा पाठच्या बाजूनी त्यांच्या शेजारी त्यांनी हा मेन डोर आहे जिथून तुम्हाला एंटर करायचं आहे स्टेअरकेस करून वरती तुमच्या रूममध्ये जाण्याकरता. गणपती उप्पा मोर्या
रूम्स नंबर टू फर्स्ट फ्लोर रूम नंबर थ्री आणि आम्ही आहोत रूम नंबर चार मध्ये फर्स्ट फ्लोर Good morning, everybody. Now, today is Sunday, 18th of July. Now, we'll be leaving the Barker house, which is there on the Harney Road, Kapoli Harney Road. Behind me, you can see the Barker house where we had stayed for the last night, and today we are going back to Mumbai. Good morning, everybody. Good morning. Good morning to all. And now we are moving from Harney to Mumbai to our house. We'll be going, and from this is the morning view. And now it is nearly 8:30, and we are moving out from here. We are moving from here to Mumbai now. You can see the surrounding area where we will be. It is very pleasant in this particular season. Very pleasant. It's very pleasant. This is the front view of the Barker house, wherein this is where I there are the mountains with lush green trees. Very beautiful view. See the view. It's very beautiful. This is yesterday where we had come, but as it was dark, we could not view the surroundings clearly. So today is morning and the rain has slightly stopped. So it's not raining. So I could just move out to show you the surrounding of this particular Barker house, which is a very fantastic place to stay. Bye bye Barker house. Now we are moving to Mumbai. Thank you for your courteous hospitality for the night. Thank you. This is the owner, Mr. Barker's house owner. He is a very good person who has given us a very good stay and facilities. Thank you.